माझ्या नवऱ्याला ना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय ग, आणि मी काहीच करू शकत नाहीये. हॅलो हॅलो, एक मिनिट. हॅलो, तुम्ही सरांना भेटता का? डायरेक्ट गेलात तरी चालेल. ठीक, थँक्यू. थँक्यू सो मच. हॅलो छोटी आई, तुम्ही शांत व्हा बघू आधी, आणि नीट सांगा मला काय झालंय. ऐक ना, ह्यानं ना मायग्रेनचा अटॅक आला होता. म्हणजे आलाय आत्ता आलाय मायग्रेनचा अटॅक, आणि त्यांच्या एक शेजारी आहे ना कुणीतरी, त्याने त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं, आणि मला फोन केला की हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय, आम्ही घेऊन गेलोय तुम्ही या म्हणून, पण मी काही बोलू शकत नव्हते. आता मी काय करू, ज्यादा मी ह्यांच्याकडे पैसे पण नसतील, हॉस्पिटलचं बिल भरायचं असेल, औषध आणायचं असेल, मी काय करू ज्यादा, मी नाही जाऊ शकत आहे. त्यांची इतकी माणसं आहेत, पण सगळं शेजारी पाजारी करतात जाधवी. छोटी आई, छोटी आई, तुम्ही ओळखता का त्या शेजाऱ्यांना? म्हणजे त्यांनी नक्की नीट माहिती सांगितली आहे का? हो, म्हणजे सांगितली असणार ना जाधवी, या बाबतीत कोण कशाला खोट बोले. हे बघा छोटी आई, मला इथून नीट बोलता येत नाहीये, तुम्ही मला पटकन दवाखान्याचं नाव सांगा. हॉस्पिटलचं नाव मी विचारलं होतं, मी राव 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 म्हणून सांगितलं, हॉस्पिटलचं नाव राव हॉस्पिटल. ओके, जाधवी तू जाशील ना ग, मी काय नाही करू शकत आहे का इथे बसून. जाधवी यांना काही झालं तर मी मरून जाईल. छोट्याही असं काही होणार नाही असा विचार नका करू तुम्ही. 5 मिनिटं द्या मला, मी करते तुम्हाला फोन. ओके हो, हो, हो. हॅलो, हा नमस्कार, मी लक्ष्मीकांत गोखलेंचा शेजारी बोलतोय. अहो ते गोखले हॉस्पिटलमध्ये आहेत, पण तुमच्यापैकी कोणीच काही जात येत नाहीये. काय? हो मग, ओ मीच त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तुम्ही जे करायला पाहिजे होते सगळं मी करतोय, पण तुमच्यापैकी कोणी तिथे हजर नाहीये. एक मिनिट, मला तुम्ही सविस्तर सांगाल प्लीज काय झालं. अहो त्या गोखल्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मायग्रेनचा अटॅक आलाय त्यांना. अहो मी माझं ऑफिस सोडून इथे थांबलोय, सगळी धावपळ मी करतोय. अहो त्यांच्या मिसेस नाही मी फोन केला, पण त्या नीट बोलल्याही नाही माझ्याशी. अहो साधं थँक्यू नाही म्हणाल्यात त्या. आय एम सो सॉरी, मी तुम्हाला त्यांच्या वतीने थँक्यू म्हणतो. तुम्ही हे सगळं सांगितल्यानंतर कदाचित घाबरले असतील त्या, म्हणून बोलू शकल्या नसतील. हो प्रश्न थँक्यूचा नाहीये, माणुसकी म्हणून आपण हे सगळं करतो ना, पण समोर ना कोणी रिस्पॉन्स दिला नाही तर कळत नाही ना काय करायचं ते. आय कॅन अंडरस्टँड, आय टोटली अंडरस्टँड, पण मला आता कळलंय ना, मी करतो ना आता काय करायचं. बरं, पण तुमच्यापैकी कोणी आता इथे येईल का? अहो मी काय करायचं ते मला कळत नाहीये, आणि त्यांना अशा अवस्थेत सोडून मला जाता येत नाही ना. नाही नाही नाही, ऐका मी लगेच तिकडे येतोय. हा लगेच निघतोय. हे बघा राव नर्सिंग होम मध्ये या, इथलं बिलही सेटल करायचंय. हो मी करतो, मी सगळं करतो, मी लगेच निघतोय आता. हा आणि थँक्यू सो मच. हो आता जीवात जीव आला. अहो त्यांच्या मिसेसना मी फोन केला होता, पण त्या नीट बोलल्या नाही माझ्याशी, म्हणून मला काळजी वाटली. नाही काही लागलं तर सांगायचं कोणाला ना, म्हणून. नाही तुम्ही आता येते हे बरं झालं. हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं अगदी, पण मी लगेच येतोय तिकडे, लगेच निघतोय आता. हा थँक्यू, बाय बाय. ओके ओके, जरा प्लीज लवकर या. हा छोटी आई, माझं सरांशी झालंय बोलणं, मी आता निघते ऑफिस मधून. ओके ओके, बरं ऐक ना, म्हणजे मग तू आता घरी येणार आहेस का इथे? नाही, मी आता डायरेक्ट हॉस्पिटललाच जाते. तुम्ही काळजी करू नका, मी असेन आता काकांबरोबर, आणि जे काही बिल होईल ते मी भरेन. ऐक ना जान्हवी, थँक्यू वगैरे म्हणत बसू नका, आता लवकरात लवकर मला तिथे गेलं पाहिजे की नाही. हो म्हणजे मी थँक्यू नाही म्हणते, पण मला तर देवाचे आभार मानायचे आहेत. जाधवी बरं झालं तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरी आली, नाही तर काय झालं असतो माझं. माझं ना एकदम हात पाय गळून गेल्यासारखंच झालं. तू फोन आल्यावर इतकी भीती वाटायला लागली, यानं काही झालं तर. हे बघा छोटी आई, असं काही होणार नाहीये, आपण असा विचारच करायचा नाही. आणि आपल्याला माहितीये की नाही त्यांना काय झालंय ते, आणि मायग्रेन काही फेटल नसतो. म्हणजे गंभीर दुखणं आहे ते, पण काका त्यातून पूर्णपणे बरे होणार आहेत हे माहितीये की नाही आपल्याला? मग एकदम शांत व्हा बघू. असं नाही ग, म्हणजे मला कळतंय, पण अगं नवऱ्याला सध्या सर्दी ताप झाला ना तरी असं वाटतं बायकोला की त्याच्या बरोबर राहावं म्हणून. इथे तर हे हॉस्पिटलमध्ये तरी मी काहीच करू शकत नाहीये. मला कळतंय छोटी आई, मला सगळं कळतंय,
मी तिकडून तुम्हाला सगळं कळवत राहील. ठीक आहे, पण तुम्ही आता शांत व्हा, बघू मला निघायला हवं. आणि ऐक, हे बघ जान्हवी, तो जो माणूस आहे ना ज्याने हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं आहे ना, तो जर तिथे असेल ना, तुला भेटला ना, तर त्याचे आभार मान हा मनापासून, म्हणजे माझ्या वतीने पण आभार मान, कारण त्याने एवढा फोन केला मला आणि मी ना त्याच्याशी थोडं बोलले पण नाही, मी साधं थँक्यू पण नाही म्हटलं त्याला. बरं नाही ना दिसत, तू प्लीज त्याच्याशी बोल माझ्या वतीने पण. हो य, नक्की. बरं ठेवू मी आता फोन. हो. हॅलो श्री, बोल. हा छोटी, तुला त्यांचा फोन आला होता ना? हो आला होता श्री. ऐक, मलाही त्या गृहस्थांचा आता फोन आला होता. मी तिकडेच चाललोय, मी हॉस्पिटलमध्ये असेन. हा, तू काही काळजी करू नकोस. हो श्री. तू बरी आहेस ना? हो श्री, मी बरी आहे. हे बघ, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस, मी हॉस्पिटलमध्ये पोचल्या तुला फोन करतो. हा हो श्री. अरे देवा, हे दोघही जाणार आहेत हॉस्पिटलमध्ये आणि एकाच वेळी. लक्ष्मीकांत गोखले इथे ऍडमिट आहेत ना, त्यांचा रूम नंबर बघता. हा, इथून सरळ जा आणि रूम नंबर 24 चौथी रूम. थँक्यू, थँक्यू सो मच. दादा, राव नर्सिंग होम कुठे? सर समोरच आहे. कुणाच तरी कोणीतरी दवाखान्यात आहे असं चुकून मला कळवलं, पण आई आपला काय संबंध ना, आपल्याला काय करायचंय. पण मग एवढी घाबरली का होती ती? कोण? मी मोठ्याने बोलले. ठीक आहे ग, मीच होते ना. पण कोण घाबरली? शरयू, आजकाल कुठला दुसरा विषय असतो का आपल्या डोक्यात? हो ना, पण आज काय झालं? आता शरयूला एक फोन आला होता. मी म्हंटल नव्हतं तुला आई? राज रोजपणे फोन सुरू होतील त्यांचे. राज रोजपणे नाही ग, माझ्या समोर तरी शरयू कांताशी नक्की बोलणार नाही. मग कुणाचा फोन होता? कुणाचं ते कळलं नाही, पण मी समोर होते म्हणून तिने लवकर बंद केला असं मला वाटलं. आई म्हणजे नक्की कांताचा फोन होता? नाही ग, कांताचा नाही. आता तुला कसं सांगू, आधी ती म्हणाली कुठला तरी वेगळाच नंबर आहे. तिने फोन उचलला तेव्हा ती कांताशी नक्की बोलत नव्हती. आता कांता समोर असताना अनोळखी माणसाशी बोलल्याचा अभिनय ती करू शकणार नाही ना, म्हणजे तेवढं कळतं ना आपल्याला. मला वाटत कांताच्या संदर्भात काहीतरी फोन असावा. अगं पण आई, तिथल्या तिथे तू तिला विचारलं नाहीस? कसं विचारणार, हे मला वाटलं होत, पण शंकेला जागा असतेच ना. मला वाटलेलं चुकीचं आहे असं ती म्हणू शकते ना, असं तिला डायरेक्ट विचारणं आरोप केल्यासारखं वाटत ना. मला नाही आवडत ते, आणि ते अन्याय केल्यासारखंही झालं असत. मग पुढे काय झालं? अगं एवढी बिथरली, घाबरली की तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. मला तर दया यायला लागली आहे तिची.
एवढं टेन्स राहणं सुद्धा चांगलं नाही ना, शिवाय त्यात हा लक्ष्मीकांतशी येणारा संपर्क काय परिणाम होणार आहे याचा देव जाणे. थोडक्यात काय, या त्रासातून कधीही शरयूची सुटका होणार नाही. अगं या त्रासातून सोडवण्याचा कमी का प्रयत्न केला मी, काय उपयोग झाला. खर तर ना मला तिची कधी कधी दया येते आणि कधी कधी राग येतो मला तिचा. असं वाटतं ना तिला या सगळ्यात सुटायचंच नाहीये. मी बोलते तिच्याशी. नको बेबी, श्रीनं काहीतरी मनात योजलंय, त्याला त्याच्या पद्धतीने मार्ग काढू दे, आपण त्यात पडायचं नाही. अगं पण आई आता हेच बघ, ती स्वतःच्या तोंडून असं म्हणतेय की तिला सवत आहे, तरी सुद्धा कांताला धरून राहण्याचा हट्ट सोडत नाहीये ती. ती काय वागतीये कसं वागतीये हे तिचं तिला तरी कळतंय का, हे विचारायचंय मला तिला. ह्याचाच राग येतो मला. प्रेम वगैरे सगळं ठीक आहे कळतं मला, पण एक स्त्री म्हणून सेल्फ रिस्पेक्ट का नाही ठेवता येत आहे हिला. ही काही संसारात होणारी बारीक सारीक तडजोड नाहीये, ह्याला इगो बाजूला ठेवावा लागेल. ही स्वाभिमानाची गोष्ट आहे हे का नाही कळत आहे हिला. अगं पण आई शरयूला जे इतक्या वर्षात बदलता आलं नाही ते आता बदलता येणं अवघड आहे. ते काहीही असो, पण लक्ष्मीकांतला या घरात पाऊल ठेवू द्यायचं नाही हा माझा निर्णय. बदलणं अवघडच नाही अशक्य आहे. ओके थँक्यू सो मच. थँक्स. तुला कोणी शेजारच्यांनी कळवलं का? नाही. मग तुला कसं कळलं? जाऊ दे ना, काय फरक पडतो. नाही असं नाही, म्हणजे कोणीच सांगितलं तुला? म्हणजे काका मला कळलं आणि मी आले. तुम्ही आत्ता त्या गोष्टींचा विचार नका करू, आणि आत्ता तर अजिबात नका करू. मी माफी मागतो तुझी. काका हो काय करताय तुम्ही, प्लीज असं नका ना करू. नाही तू तू म्हणाली होतीस की संपर्क ठेवू नका आणि तुलाच यावं लागलं पुन्हा इथे, आणि ते या अशा परिस्थितीत. काही हरकत नाही, आणि ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आत्ताची परिस्थितीच वेगळी आहे. तुम्ही आराम करा, आपण नंतर बोलू त्या विषयावर. चक्कर आली होती का तुम्हाला? नाही नाही, भूक लागली होती आणि डोकं दुखत होतं आणि कळत नव्हतं काय होतंय काय होणार सगळं एकदम आलं सगळं. यापुढे तरी एक गोळी ठेवाल का तुमच्या बरोबर? गम्मत सांगतो तुला, म्हणजे जेव्हा हे सगळं होत होत ना की म्हणजे काहीतरी मला होतंय आता, काहीतरी मी बहुतेक पडणार असं सगळं जेव्हा जाणवत होतो ना तेव्हा मला आठवलं होतं जान्हवी, की जान्हवी म्हणाली होती एक गोळी तरी खिशात कायम ठेवत जा म्हणून. पण म्हणजे असते आजकाल नेहमीच. आज जरा टेन्शन होत, कळत नव्हतं काय होणार कसं होणार. काका मी तुमची सून असले तरी तुमच्या रागवू शकते हा, आणि आजारी माणसाने असं अनप्लेझंट विषयावर नाही बोलायचं. आजारी आजारी वगैरे नाहीये मी, हे काय हे नेहमीच आहे. चला मग आपण निघूया आता. म्हणजे तू? मी तुम्हाला न्यायला आले, तुम्हाला डिस्चार्ज मिळालाय. डिस्चार्ज कधीच मिळालाय, पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून सोडत नव्हते मला. मी म्हणालो होतो त्यांना की माझ्याकडे नाहीच आहेत पैसे तर कुठून देऊ मी, नका करू औषध पाणी सोडा मला तसंच, पण काय ऐकलं नाही त्यांनी. काका बिल भरलंय मी. तू? डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं, आता निघायला काही हरकत नाहीये. मॅडम लक्ष्मीकांत गोखले कुठल्या खोलीत?
हा इथून सरळ जा उजवीकडे 24 नंबर. निघूया. हा छोटी अगं तू हो नाही मा आई अगं हो हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून हळू बोलतोय. हा नाही अजून भेटलो नाही आहे त्याला मी. हो भेटलो की तुला फोन करतो. हा आणि काही काळजी करू नकोस. एक्सक्यूज मी. येस. रूम नंबर 24 हीच आहे ना? हो. मग या रूम मध्ये एक पेशंट होते लक्ष्मीकांत गोखले, ते कुठे? हो त्यांना डिस्चार्ज मिळाला. कधी? आताच. एक मॅडम आल्या होत्या त्यांच्यावर ते गेले. कोण मॅडम? माहित नाही. थँक्यू. इट्स ओके. पाणी घेऊन येते. मला काय वाटतं आज चहा पिऊ नका तुम्ही, म्हणजे पित्त होईल असं काहीच खाऊ पिऊ नका. रात्री सुद्धा काहीतरी हलकच घ्या. मी तुमच्यासाठी काहीतरी करून ठेवू का? नाही नाही. काका काय झालं? नाही नाही काही नाही. तू खूप केलंस जानवी, खूप केलंस तू. माझ्यामुळे खूप त्रास झाला तुला. तू बिल सुद्धा तू भरलंस. मला कळतच नाहीये. मी तुम्ही आता ह्या गोष्टींचा विचार करू नका काका, त्रास होईल तुम्हाला. तुम्ही एकदम शांत व्हा बघू. नाही. मी पटकन तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवू? नाही नको गं, नको. तू आधीच खूप केलेस. मलाच कळत नाहीये मी काय करू. मी प्लीज तुम्ही ऑकवर्ड फील करू नका. वाटल्यास मी काही नाही करत तुमच्यासाठी, पण असे हायपर नका हो. शांत राहा. जानवी, हे ही चेन घेशील? म्हणजे घे घे. माझ्या आयुष्यात आईने मला अभिमानानं दिलेली ही एकमेव गोष्ट आहे, म्हणून खूप जपून ठेवली. अगं कॉलेजमध्ये असताना एका गाण्याच्या स्पर्धेत मी पहिला आलो होतो. त्यावेळी खूप मोठी स्पर्धा होती ती. एका फार मोठ्या समाज सुधारकाच्या हस्ते मला बक्षीसही मिळालं होतं. आईला खूप कौतुक वाटलं होतं माझं, आणि म्हणून आईने मला ही चेन दिली होती. खूप छान आठवण आहे या चेनच्या मागे. काका पण मग ही चेन तुम्ही मला का देताय? देताना आपल्याकडची चांगली गोष्ट द्यावी असं आई नेहमी म्हणायची. हे बघ पैसे असते ना आत्ता माझ्याकडे, तर मी लगेच दिले असते तुला. पण पैसे नाही आहेत माझ्याकडे, म्हणून काका एक सांगू, देवाने खूप दिलंय मला. एक चांगला नवरा, छान घर, खूप छान नाते, आणि कोणी कितीही नाकारलं
तरी मला माहितीये मी तुमची सून आहे, त्यामुळे मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होत. पण आजपर्यंत मी माझं एकही कर्तव्य तुझ्यासाठी पार पाडलं नाही, तेव्हा तुझ्याकडून तरी मी कर्तव्याची अपेक्षा का करायची? हे पैसे जर मला फेडता आले नाहीत ना, तर ते ओझ खूप जड होईल मला. शिरीचा फोन. काका मी इथे नका सांगू त्याला. हो नाही सांगणार. हॅलो. हॅलो, तुम्ही घरात आहात का? हो हो, म्हणजे आत्ताच आलो. अरे हॉस्पिटल मध्ये होतो. हो माहितीये मला. तुला कसं कळलं? मी तुमच्या दारा बाहेर उभा आहे, दारू उघडता प्लीज. तू दारा बाहेर आहेस?